ऊस हे आळशी लोकांचं पीक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनकडे वळलं पाहिजे अशा प्रकारचा सल्ला राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांनी दोन दिवसापूर्वी जालन्यामध्ये एका शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना दिला होता त्याच मेळाव्यात उपस्थित असलेले काही शेतकरी आपल्याबरोबर आहेत ज्यांच्याकडून आपण या बाबतीतलं ऊसाचं अर्थकारण समजून घेऊया आणि शरद पवारांचा हा सल्ला त्यांना रुचला आहे का हे देखील जाणून घेऊया दादा मला सांगा खरंच ऊस आळशी लोकांचं पीक आहे का शरद पवार साहेब जे म्हणाले तर ते साफ चुकीचं आहे उसालाही खूप मेहनत लागते उसालाही वेळोवेळी मेहनत करावी लागते पाणी भरावं लागतं खत व्यवस्थापन फवार आहे फवारण्या आहेत बदलत्या वातावरणामुळे ऊसालाही खूप मोठं संकट निर्माण झालेलं असताना आळशी लोकाचं पीक पहिलं असेल परंतु आमच्या हयातीत तरी आता हे ऊस आळशी रा पीक राहिलेलं नाही आणि राहिला त्यांचा सल्ला ऐकण्याचा तर सोयाबीन कापूस तूर या मालाला फक्त हमीभाव जाहीर करण्याचं धोरण पहिल्यापासून आहे साहेब केंद्रीय मंत्री होते त्यावेळेसही त्यांनी त्यांचं अपयश आहे की त्यांनी हमीभावाचा कायदा हा कठोरपणे अंमलात आण आ आखणी केली नाही आणि अंमलात आणला नाही त्यामुळं लोक सोयाबीन कापूस तूर आदी पिकापासून वळून आज ऊस या पिकावर स्थिरावले आहेत कारण की ऊसाला एफ आर पीचा आधार आहे त्याला हमीभाव आहे त्यामुळं शाश्वत उत्पन्नाचा स्रोत म्हणून उसाकडं पाहिलं जातं आणि ते घेतलं जातं त्यामुळं ऊसाला प्राधान्याने शेतकरी पसंती देतात त्याचं ते कारण आहे कारण की हमीभाव इतर पिकाला नसल्यामुळं त्यांचा सल्ला ऐकण्याचं आम्ही शेतकरी टाळतो आपल्याकडे कारखानदारीचं योग्य नियोजन नाही पाच कारखाने आपल्याकडे सुरू आहेत कुठलं असं नियोजन कमी पडलं जेणेकरून हा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आपल्याकडे जास्त भेड भेडसावत आहे यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याकारणाने मोठ्या प्रमाणात ऊसाचं लागवड झाली पण लागवड झा होत असताना कारखानदारांनी त्याचं व्यवस्थापन म्हणजे त्याची नोंदी वगैरे व्यवस्थित पत, प पद्धतीच्या न घेतल्या कारणाने आणि सुरुवातीला कारखाना सुरू झाला एक तर एक महिना उशिरा झाला आणि त्यातील त्यात पाऊस जास्त झाल्या कारणाने शेतीमध्ये रस्ते नसल्याकारणाने हे करता नाही आलं परत एक महिना म्हणजे दोन महिने जवळजवळ ऊस लेट झाला आणि कारखा सभासदाचा ऊस सुरुवातीला त्यांनी उचलायला पाहिजे होता तर ते नियोजन पहिल्यांदा चुकलं आणि मग अतिरिक्त था उस झाल्या झाला आहे हे मान्य आहे परंतु हे व्यवस्थापन हे चुकीतच झालं आहे कारखान्याच्या था काय व्यवस्थापनाचा नियोजनाचा अभाव आहे तुम्ही कसं पाहता बरं मग शेतकऱ्यांसाठीचा हा एक सल्ला होता तुम्ही त्या कार्यक्रमाला देखील उपस्थित होतात तुम्ही ऐकलं ते तेव्हा ऐकलं ऐकलं पण जसं ते ती बाजू त्यांची जबाबदारीची आहे ऊसाची साखर करायची शेतकऱ्याने कसा अनुभव तो आळशी आणू कसा असू त्याच्या आणण्याला किंमत आहे का नाही काम केलेलं आहे मग भाव देणं साखर करणं हे यांचे काम आहे हे शेतकऱ्याचे काम आहे का त्यांनी आणलं त्याचं खळं करायचं तुमच्या जीवावर आलं म्हणून शेतकऱ्याला नाव ठेवता का अहो त्यांनी झोपून आणू का बसून आणू ऊसा आणण्याला महत्त्व आहे ना मग तुम्ही तसं करा ना त्याची साखर करायचं काम करा आणि ते करतील असं आम्हालाही वाटतं का ते करतील पण ह्यात अजून टाईम आहे हो पाऊस जर पुढे एक महिनाभर लांबलं तर गेल्या वर्षी रिकामच कारखाना होता आता एप्रिलमध्येच बंद झाला मे हो गेला मग आता पावसाचं काय सांगता हे सांगते टी व्ही जसं का पडन पण नाही पडू शकत आखा जून जर नाही पाऊस पडत काय राहणार आहे मग उच जाणार उच करतेन पण जसं आज जसं ते जसं कोणाला वाटतं माझं हवा ज्याचं झालं तो खुश आहे ज्याचं नाही झालं तो नाराजी मग तुम्ही असं नाराज तुम्हाला सगळं कळतं मला टक्केवारी मग तसं आमची शेतकऱ्याची टक्केवारी काढा आणि राहायलाच उभा तर पैसे द्यावा आम्हाला तरी काय उसाचे पैसे देणार आणि राहायला तरी पैसे देणार एक दोन लाख रुपये द्यावा ते हा नाही तर दुसरीकडे कोट्याने सांगत येते शेतकऱ्याला काय कोट्याने लाखातच बहात आमच्या अजून कापूस सोयाबीन त्याचा फक्त आम्ही मेहनतीचं काही नाही सगळ्यात पिकाला मेहनत केल्याशिवाय नाही घर झाडल्याशिवाय निर्मळ दिसत नाही तुम्ही कशाने झाडं याला अर्थ नाही मग कोणतं पीक घेऊ आम्ही हा फक्त त्याला आम्ही भाव द्यावा हमी चौदा हजार रुपये कुंटल याचा भाव आज आहे ना तर आज हे भाव फिक्स करावं शरद पवार साहेबांनी मग आम्हाला काहीच वाटायचं नाही उसाकड कशा लिहू मग कापसाकडे जाऊ आम्ही त्याला कसं आहे निसर्ग बदलतो त्याच्यावर रोग पडतो त्याला त्याच्या फवारण्या करावं लागत या पिकं कोणतेही सगळेच पिकं शेतकरी घेतोय घेत असं नाही आहे भरपूर सगळे काही पिकं आहे पण त्याला निसर्ग वाज येतो ना आज ना वाजलं अंघोराचं गारी पाळल्या काय उरलं मग तसं कापसाला आहे तसंच होतं आज कापसाची शेती वाहून गेली नाही मोठी गेली नाही असं थोडी मग ऊसाचं कसं आहे थोडं पाणी सहन करतं त्याच्यातून तसं कापूस सहन करीत ना सगळ्यांना त्याच्याकडे ना सगळ्या वावरांनी पाणी गेलं आणि सगळे कापसाचे पिकं वाहून गेलेले आहेत फक्त ऊसाचे पिकं थोडं दम दमधरतील म्हणून लोक तिथं ऊस लावतात तर हे म्हणते तुम्ही आमला चाळ शिपाना आमचाळ शिपाना होय आणि उगत चाललं का भारत देश पुढं हा शेत शेतीवर अवलंब नाही यायला या काय माहिती आहे जस चपाती करायची म्हणलं तर नरम लागत बाजरीची भाकर जरा कडक लागतं तिला कमी माळा लागत चपातीच्या पिठाला जास्त माळा लागत आणि असं कोणता पुढं रे का आमची गहू बाजरी खात नाही जग तू हाय का कोणी असा मग ते कष्टाचं जरा जाणीव घ्या म्हणा तुम्ही आमच्या भाई देव माणसं आहे पण जसं जे झाडीत आहे घर त्याचं जरा काही करा ना का म्हणा तुम्ही आळशी आहे कशाची आळशी आहे मी आलं कुंकुल मग आम्ही आळशी येतं आलो कुंकुन हे असं जरा जाणीव करा म्हणा शेतकऱ्याची आठ लाख मेट्रिक टन ऊस आपल्या जिल्ह्यात शिल्लक आहे कुठली असे नियोजनाचा अभाव आहे हो मागल्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं देखील कारण एक ठरलं की जेणेकरून हा ऊस जाण्यास विलंब झाला हे कितपत खरं आहे पहिलं तर ऊसाच्या नोंदी घेतल्या असताना स्वराज्य संस्थेचे निवडणुका लागल्याच्या नंतर थोडंसं त्या गावावर जास्त जोर द्यायला ऊस तोडणीला प्राधान्याने त्याच्याकडे लक्ष दिलं आणि दुसरी गोष्ट ऊस त्यांचा बी संपला नाही फक्त त्यांनी सभासदाचा ऊस उचलायला पाहिजे होत्या अगोदर ऊसाचा प्रश्न मोठा होता आणि हे लाभार्थी केलेले ऊसाचे प्रश्नाच्याकडे जास्त लक्ष दिलं त्यांनी खरा पस्तीस चाळीस वर्षापूर्वी ज्या माणसाने पैसे भरलेले त्या माणसाच्या ऊसाची अगोदर विल्हेवाट लावायला पाहिजे होती नंतर तुम्ही मा मोबादला घेतलेला त्या लोकांचा ज्या लाभार्थी त्या लाभार्थी लोकाला नंतर जरी घेतलं असतं तरी चाललं असतं काही हो अडचण नव्हती त्याच्याबद्दल अजून एक विषय आहे की कारखानदारी ज्यांच्या ताब्यात आहे त्या राजकारी मंडळींची काही राजकीय अनस्था असते का, का स्थानिक पातळीवरची जेणेकरून हा प्रश्न भेडसावत असतो मुळात ऊस आणि कारखानदारी ही राजकारणाचं माहेरघर घर आहे त्या राजकीय नाश्तेपोटीच राजकीय स्वार्थापोटी पूर्ण कारखानदाराची कारखानदारी चालत असते आणि राजकारणी चालत असतं तेच या दुर्दैवाने जालना जिल्ह्यातही घडलं दोन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्याकारणाने भागातील कार्यक्षेत्रातील पूर्ण यंत्रणा त्या निवडणुकीच्या ठिकाणी त्या परिसरात त्या मतदारांना दिलासा देण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली आणि त्यातून इतर भागावर त्याचा परिणाम झाला आणि हा ऊस जो आहे तर त्यातून उभा राहिला असा आमचा स्पष्ट आरोप आहे ही एक राजकीय अनस्थेचं कारण पुढे आलं पण आता ह्या बोंग्याच्या लढाईमध्ये तुमच्या उसाकडे लक्ष दिलं जाईल असं वाटत राजकारणाकडून नाही ज्याच्याकडे जे शेती खाते त्याचं कामच त्यांनी ऊसाकडे लक्ष द्यायचं ज्याच्याकडे नाही त्यांनी कशाला त्याचं काम आहे आपलं भांडण लावून द्यायचं मजा पाहिजे हा ते त्याचं काही नाही त्याला फक्त भांडण लावून द्यायचं शेत शेतीचं काही संबंध नाही त्यांच्याकडे काय आहे तसं ज्यांच्याकडे का सत्ता आहे त्यांचं काम ही लेवाट लावायचं ज्यांच्याकडे नाही ते तुम्हाला नाव ठेवणारच विरोधकाचं काम आहे नाव ठेवायचं विरोधकांच्या भोंग्याला हे सत्ताधारी भोंग्यालाच उत्तर देत आहे अ ते आता भोंगे म्हणले आता पाच सहा महिने सभा नाही घेणार ती मग कसं करायचं मग कोणाजवळ जायचं ते एकदा करून सभा गेल्यानंतर लवकर येत नसतेत ना मग यांचं जसं चालू आहे नियमी नेहमी येते बोलते तसं त्यांचं नाही ना त्यांच्यानंतर मग बरेच दिवस लागतील सभा व्हायला मग आता दोघेही जर त्याच्यात गुंतले असतील तर ऊसाच्या तुमच्या प्रश्नाकडे द्यायला वेळ आहे का कोणाला असं आहे ना जसं हे करते हे करतेतच ना असं कसं आहे निवळ देत नाही असं नाही ना आमचा अजून टाईम बाकी आहे त्याला अजून एक दीड महिना जायचा आहे याच्या बाद मग पाऊस पडल्यावर आम्हाला कळण करतेन का नाही आजच आम्ही सांगू शकत नाही त्याला ते करायचेच नाही म्हणून फक्त याच्यात कसं आहे काही जसं जे आमचे फाउंडेशन साब असते त्याचे एक एक दोन दोन लाख रुपये गुंतलेले कारखान्यात मग त्याला वाटतं माझं उस राहायला नाही पाहिजे आणि नवीन घेतले यांचे गेले काहीचे मग ही मळे ना ज्यांनी पैसे भरले त्याचं काम व्हायला पाहिजे ना एसटीत बसलं तर तिकीट काढायला लागलं तिकीट संपलं उतर खाली मग ज्यांनी तिकीट काढलं त्याला जागा भेट होती रेल्वेत हो कुठं हो आणि असं मागून आलेला तो दारातच उभारत असतो त्याला सीटावर जागा भेटत नसते अशा अनेक समस्या आणि कारणं आहेत जी शेतकऱ्यांनी आपल्या पुढे मांडलेली खरं तर ऊसपाद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता सध्या खूप मोठ्या संकटाला झुंजावं लागते कारण पीक उभं शेतामध्ये वाळून जाते अशा अवस्थेमध्ये हाताशी काय शिल्लक राहील असा प्रश्न आहे त्याचंच ज्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेनं बघितलं जातं त्या शरद पवारांच्या या वक्तव्याचा एका प्रकारे या शेतकऱ्यांनी निषेधच केलाय रवी मुंडे एबीपी माझा जालना ठीक आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट